जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई केलेली असतानाही सातपूर शहरातच वावरणाऱ्या दोघांना एकाच आठवड्यात पोलिसांनी जेरबंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पहिल्या कारवाईत सातपूरच्या श्रमिक नगर मध्ये राहणारा अक्षय पाटील याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याच शहर पोलिसांनी एक वर्षासाठी शहर आणि जिल्ह्यातून गडीपार केलेले असतानाही तो सातपूर अशोकनगर येथील रिक्षा स्टँड भागात फिरताना सातपूर पोलिसांनी त्याला 4 दिवसापूर्वी सापळा रचून जेरबंद केले। त्याची झडती घेतली असता एक धारदार कोयता मिळून आला। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अंमलदार श्रीकांत साळवे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सूर्यवंशी करीत आहेत। दुसऱ्या कारवाईत सातपूर शिवाजीनगर येथील अविनाश रणदिवे यास औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका भागात शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकाने कार्बन नाका येथे अटक केली आहे। रणदिवे याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर पोलिसांनी 2 वर्षासाठी शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार केले असतानाही त्याचा वावर सातपूर शहरात असल्याचं कळताच 2 दिवसापूर्वी युनिट 1 पथकाने सापळा लावून त्यास जेरबंद केले असून या प्रकरणी युनिटचे प्रदीप मस्ते यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस नाईक आव्हाड करीत आहेत। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।